अठी चाहे हजार समर्थन है पुण्यात वाढले 60,000 होतील अशी परिस्थिती आहे। ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये मतदान मोठं आहे 2,50,000 वरती आहे, 4,25,000 मतदान आहे। आता 50% मतदान जरी आपण झालं असं ठरलं तर किती मतदान होईल? 2,25,000। या 2,25,000 जे मतदान आहे जेवढे उमेदवार आहेत त्याला प्लस वन करा, त्याला डिवाइड केलं की कोशन निघतो आणि तेवढी पहिल्या पसंतीची मतं आपल्याला मिळाली, तेवढ्या पहिल्या पसंतीची मतं मिळाली तर आपण जिंकतो। तेव्हा मॅक्सिमम ह्यावेळेस जे आहे ती पहिल्या पसंतीची मतदान आपण असं मिळवलं पाहिजे। तीच अवस्था शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये 60,000 मतदान असेल, समजा 70% मतदान झालं, 40,000 मतदान झालं, 40,000 जेवढे उमेदवार आहेत प्लस वन याच्याने सगळं डिवाइड केलं जो क्वेश्चन निघतो तेवढी पहिली मत तेवढं पहिली मत मिळाली आणि ठरवलं तर तेवढी मत आपल्याला मिळू शकतात। याच कारण की यंत्रणा आपल्याकडे असताना गाव पातळीपर्यंत ही असताना लक्षात कोणी जिंक ही निवडणूक खात पक्ष आहे पैशाची आहे खर्चिक आहे अमुक आहे तमुक आहे असं नाही। मला माझ्याच एरिया पुरतं मर्यादित राहून त्या ठिकाणी काम करायचं आहे तेवढंच मी फिरत राहिलो तर असणारं यश या ठिकाणी येऊ शकतं हे आपण लक्षात घ्या। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना माझी असणारी विनंती आहे की आपण पाठ केलं पाहिजे। शिक्षक मतदारसंघातले प्राध्यापक सम्राट शिंदे यांचं बॅलेट पेपरवरती कितव्या क्रमांकावरती नाव आहे? त्याच्यानंतर सोमनाथ 11 नंबर। हे आपल्याला लोकांना ती सांगावं लागेल 4 वरती एक पहिल्या पसंतीचं मतदान, पहिल्या पसंतीचं मत देणार दिलं त्यानंतर दुसरं मतदान देता येत नाही दुसऱ्यावरती, तिसऱ्यावरती देता येतं आणि मग देता येत। म्हणून म्हटलं त्याचं व्हॉट्सअपवरती मतदान कसं होणार त्याचं असणारं एक माहिती आपल्या सगळ्यांना दिल्या जाईल। व्हॉट्सअपवरती आले नुसतं बघायचं नाही तर काय करायचं, फॉरवर्ड करून मोकळावून जायचं काय करायचं समजून येणे पाहिजे, नाही समजलं तर काय काय केलं पाहिजे विचारलं पाहिजे। तुम्ही समजून गेला तर मग लोकांना समजेल, तुम्हाला समजलं नाही तर लोकांना कळलं। आणि म्हणून इलेक्शन जिंकण्यासाठीच आपण उतरलं पाहिजे हे असणार लक्षात, आपण असणार जे वर्तमानपत्रामध्ये पुढे जे येईल बातम्या त्याच्यावरती धरूनच आपण असणार जर मर्यादित प्रसार आपण करत राहिलो आरक्षित वर्ग याच्यावरती असायला अधिक आपण असं केंद्रित करत राहिलो आणि आरक्षित वर्ग हा केंद्रित करत असताना गरीब मराठ्यामधला असणारा जो मतदार आहे त्याला असताना पहिल्यांदा आपण धरलं पाहिजे का त्याचा राग हा फार होता त्याला। मी 80 सालापासून बघतोय की इथला श्रीमंत गणवतच आलेला आहे, पहिली संघटना कोणी सुरुवात केली सांगा बरं मला, सांगितलीच आहे ती हा मला
अण्णासाहेब पाटील हे पहिले माथाडी कामगारांच्या निमित्ताने त्यांनी असं उभं केलेलं संघटन, तिथून सुरुवात झालेला लढा, त्याच्यानंतर आलेला शशिकांत पवार, त्याच्यानंतर आलेले केडेकर, त्याच्यानंतर आलेली इतर सगळे, या सगळ्यांनी झोपून टाकलं. त्याच्यामुळे हा राग मोठा. फक्त आपण जाऊन त्यांच्याशी बोलणं हे गरजेचं आहे. फुकट कोणी मतदान देणार नाही, त्याला मागितलं तर पाहिजे. उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, ना शिंदे जाऊ शकत, ना साळुंके जाऊ शकत, आपण जाऊ शकता. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी असं पोहोचायचं आहे आणि पोचून मतं आपल्याला मागायचे आहेत. पहिल्या क्रमांकाचं मत मागायचं आहे. पहिल्या क्रमांकाचं मत घेण्यामध्ये त्याला जर अडचण असेल तर दुसऱ्या क्रमांकाचं मत आपण असायला मागितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्ही त्या पद्धतीने आपण असायला मतं मागावं आणि ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून लढा असं माझं आव्हान. याच्यामध्ये आता अपप्रचाराला सुरुवात होईल. अमुक कार्यकर्ता इथे गेला, तमुक कार्यकर्ता तिथे गेला, तमुक तिथे गेला, उमेदवाराच्या घरी उमेदवार चहा प्यायला आला म्हणून अशी बातमी होती. अरे ती नवीन काहीतरी कोरिओग्राफी आलेली आहे, त्या कोरिओग्राफीच्या निमित्ताने हुबेहूब उमेदवार त्याला दाखवतायत, त्याचे व्हिडिओ काढतायत. या कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला असा विश्वास ठेवायचा नाहीये. आपले एकच लक्षात आहे,